अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यातील 60 ठिकाणी कोरोना लसीकरण सेंटर नेमून दिलेले आहेत। तसेच जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालय देखील या कोरोना लसीकरण सेंटरपैकी एक असल्याने आज जळगाव जिल्ह्यातील जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जामनेर उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत कोरोनावरील वॅक्सिन संदर्भात येणाऱ्या अडचणींबाबतची माहिती डॉक्टरांकडून घेतली। तर जामनेर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विनय सोनवणे यांनी कोरोना लसीकरणाचे कुठलेही साईड इफेक्ट्स नसल्याबद्दलची माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे। नमस्कार, आत्ता आपण जामनेरमधील उपजिल्हा रुग्णालय येथे आलेलो आहोत। जी कोरोनाची लस जी डॉक्टरांना देण्यात आली त्याबाबत कलेक्टर अभिजित राऊत यांनी आज मीटिंग घेतली याबाबतची। आज रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब व जिल्हा शल्यचिकित्सक साहेब यांनी जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे लसीकरणाच्या मोहिमेबाबत भेट दिली असता त्यांनी जो लसीकरणाचे लाभार्थी आहे त्याचा आकडा जो आहे तो 100% करण्याच्या सूचना दिलेल्या आहे व जे लसीकरणाचं काम चालू आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने चालू असल्याचा रिमार्क त्यांनी आज आपल्याला दिलेला आहे। आणि जे लाभार्थी आहे ते लाभार्थी 100% पूर्ण लसीकरणाला आले पाहिजे, ते आणण्याकरता काय काय सूचना काय काय मदत लागेल त्या सर्व गायडन्स त्यांनी आजच्या भेटीमध्ये आपल्याला दिलेलं आहे। त्यांनी पूर्ण लसीकरणाची पाहणी करून काही सूचना आणि निर्देश आम्हाला आजच्या मीटिंगमध्ये दिलेले आहेत। जनतेला आवाहन करू इच्छितो की लसीकरणाविषयी त्यांनी मनामध्ये काहीच किंतू परंतु बाळगू नये। या लसीकरणाने काहीही तोटे होत नाही आहे, उलट आपल्या भारत देशाला करोनामुक्त करण्याकरता सर्वांनी या लसीकरणामध्ये सहभाग नोंदवायचा आहे। सर्वात पहिले लसीकरण आम्ही घेतलेले आहेत। आज मी तुमच्यासमोर उभा आहे, मला कोणत्याही प्रकारचा त्रास या लसी घेतल्याने झालेला नाही। त्याच्यामुळे मनामध्ये नागरिकांनी भीती न बाळगता लसीकरणाला समोरं जायचं आहे। लसीकरण कधीपासून सुरू करणार आहे, म्हणजे नागरिकांसाठी कधी? आता ॲक्च्युली फ्रंटलाईन वर्कर्स जे आहे कोविडमध्ये जे पुढे काम करणारे लोक आहेत त्यामध्ये डॉक्टर, हॉस्पिटलचा स्टाफ, पोलीस कर्मचारी, नगरपालिकेचे कर्मचारी ह्या व्यक्तींना पहिले लसीकरण केल्यानंतर मग पुढील गाईडलाईन शासनातर्फे आल्यानंतर आपण सामान्य जनतेकरता लसीकरण चालू करणार आहोत। आताच आपण डॉक्टर विनय सोनवणे यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे। त्यांनी कोरोनाची कोणती लस घेतल्याने कोणतेही साईड इफेक्ट्स त्याच्याने होणार नाही याबाबतची माहिती त्यांनी या मीटिंगमध्ये दिलेली आहे असे त्यांनी आपल्याला सांगितले। कॅमेरामॅन बबलू शेखसोबत मी प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।